ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। देशोन्नती व्हिडिओ बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। जाणून घ्या दिनांक 8 नोव्हेंबरच्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी। राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीतील पराभवानंतर डोनाल्ड ट्रम्प यांना आणखीन एक मोठा धक्का बसला आहे। ट्रम्प यांच्या कौटुंबिक जीवनात देखील जो बायडन यांच्या विजयाने परिणाम झाला। मलिनिया डोनाल्ड ट्रम्प यांना घटस्फोट देण्याच्या तयारीत आहे, त्यामुळे दोघांच्या नात्याला तडा गेला आहे। जम्मू काश्मीर मध्ये दिवाळीच्या आधी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर घुसखोरी सुरू झाली आहे। उत्तर काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टर मध्ये सीमारेषेजवळ सुरू असलेल्या ऑपरेशन मध्ये कॅप्टन सह 3 जवान शहीद झाले आहेत, तर 2 दहशतवादी मारले गेले आहेत। राज्यातील धार्मिक स्थळे दिवाळीनंतर उघडणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले आहेत। धार्मिक स्थळे उघडण्यासाठी नियमावली तयार करण्यात येत असून मंदिर उघडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांवर गंडांतर येऊ नये म्हणून सावध पावले टाकत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। विधान परिषदेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात आलेल्या 12 नावांमध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबेंचे नाव नसल्याने आता नव्या राजकारणाला सुरुवात होणार की काय असे दिसत आहे। तांबेंनी ट्विटर हँडलवर श्रद्धा और सबूर असे ट्विट केले, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। अमेरिकेतील गॅस क्षेत्रातील मोठी कंपनी एअर प्रॉडक्ट अँड केमिकल्स भारतात पुढील 5 वर्षात 5 ते 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे। ही कंपनी भारतातील कोल इंडिया आणि इतर कोळसा कंपन्यांबरोबर सहकार्य करार करून कोळसा आधारित औद्योगिक गॅस निर्मिती क्षेत्रात अनेक प्रकल्प उभारणार आहे। मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग आणि मुंबईतील कोस्टल हायवे सारखे नवे महामार्ग बांधले जात आहेत, त्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढणार आहे हे लक्षात घेऊन 2030 पर्यंतचा वीज पारेषण आराखडा तयार करा असे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे। राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झाली। पुण्यातील नेट सेट PhD धारकांनी मतदानाविरोधात एल्गार पुकारला असून निवडणुकीत सर्व प्राध्यापक कोणताही पर्याय न निवडता थेट नोटाला मतदान करणार असल्याचे नेट सेट PhD धारक संघर्ष समितीनं जाहीर केलं आहे। नाशिक जिल्ह्यात पाहिजे तेवढा कांदा असताना केंद्र शासनाने तुर्कस्तान इजिप्त सह परदेशातील कांद्याची आयात करून जिल्ह्यातील पिंपळगाव लासलगाव सह इतर बाजार समितीत कांदा विक्रीसाठी असल्याने त्याचा परिणाम थेट बाजार भावावर झाला। केंद्र शासनाने राज्यातील कांदा उत्पादकांचा ऐन दिवाळीत वांदा केला असून याबाबत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। कोल्हापूरकरांनी दिवाळीच्या आधीच्या रविवारच्या बाजारात खरेदीचा उत्सव साजरा केला। 8 महिन्यांनी पहिल्यांदाच एवढी मोठी गर्दी पुन्हा महाद्वार रोडवर अनुभवायला मिळाली, त्यामुळे रस्त्यावरच्या फेरीवाल्यांपासून ते मोठ्या दुकानदार पर्यंतच्या व्यावसायिकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते। देशात आतापर्यंत 85,07,754 कोरोनाबाधित असून 5,12,665 ऍक्टिव्ह केसेस तर 1,26,121 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झाला। राज्यात आतापर्यंत 17,14,273 कोरोनाबाधित असून 1,68,000 ऍक्टिव्ह केसेस तर 45,115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे। दिवाळी तोंडावर आली आहे। शनिवारी लक्ष्मीपूजन असल्याने खरेदीसाठी आजचा रविवार नागपूरकरांनी सत्कारणी लावला। सीताबर्डी बाजारात तोबा गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले। 5 महिन्यानंतर कोरोनाचा कहर कमी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडाला हे विशेष। भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेच्या लहान पुलाचे पुरामुळे नुकसान झाले होते, या पुलाची त्वरित डागडुजी करण्यात सुरुवात झाली आणि आता या पुलावरून रस्त्याचे व कटड्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे, त्यामुळे पादचारी व सायकल स्वार यांना आवागमनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे। गोंदिया गोरेगाव या मुख्य मार्गावर मागील काही दिवसांपासून जड वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। शहराच्या प्रवेश मार्गावरच जवळपास 50 ते 60 जड वाहने उभी राहत आहेत, यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण होऊन एकेरी वाहतूक सुरू असते। हा प्रकार अपघाताला आमंत्रण देणारा असूनही वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करीत आहे। चंद्रपूर शहरातील सपना टॉकीज मार्ग ते चंद्रपूर रेल्वे स्टेशन दरम्यान अवजड वाहतुकीला बंदी असताना मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशन पासून ओव्हरलोड वाहतूक भर दिवसा सुरू असते। या प्रकारामुळे नागरी वस्तीत धुळीचे प्रदूषण होत आहे तर रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे। अलीकडेच प्रदूषणाचा जाहीर झालेला अहवाल चंद्रपूर हे शहर राज्यात प्रदूषणामध्ये 2 क्रमांकावर असल्याचे जाहीर झाले असताना प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे। वर्धा जिल्ह्यात अजूनही शासकीय कापूस खरेदी सुरू झाली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी भावात कापूस विकावा लागत आहे। यात शेतकऱ्यांची मोठी लूट होत असल्याचे चित्र आहे। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली, त्यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंतची मदत देण्याचे निश्चित केले होते। परंतु कर्जमाफीची घोषणा होऊन वर्ष होत आहे, तरी देखील अजूनपर्यंत या सरकारने शेतकऱ्यांना 1 रुपया दिलेला नाही। नाबिकेमुळे अडचणीत सापडलेल्या या शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांची मदत तातडीने द्यावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी केली आहे।
अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी अमरावती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर हरिबालाजी यांनी गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्याकरिता एका विशेष पथकाचे गठन केले आहे. या पथकाने मार्च पासून 32 ठिकाणी कारवाई केली असून 122 आरोपींना अटक केली आहे तर 1,42,00,000 रुपयांचा दंड देखील वसूल केलाय. अकोला जिल्ह्यात कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. सध्याचे वातावरण गुलाबी बोंडअळीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक असल्याने शेतकऱ्यांनी उपाययोजना कराव्यात असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार नलवडे यांनी केले आहे. ऑनलाईन आढावा सभेत कीटकशास्त्रज्ञांनी त्याबाबत इशारा दिला असून उपाययोजनाही सुचवल्या आहेत. कोरोना संसर्गामुळे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मार्च महिन्यात तात्पुरती स्थगित करण्यात आली होती. आता नोव्हेंबर महिन्यात राज्यात पुन्हा निवडणुकीच्या कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली असून डिसेंबर महिन्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचा स्थगित निवडणूक कार्यक्रम लावण्यासाठी प्राधिकरण अनुकूल असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. वाशिम येथे भांडणाच्या प्रकरणात कारवाई न करण्याकरिता पोलीस हवालदार गणेश गणपत नरवाडे व पोलीस कॉन्स्टेबल संतोष गिरे मालेगाव या दोघांनी 4,000 लाच मागितल्या प्रकरणी त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वाशिम कार्यालयाच्या वतीने रक्कम स्वीकारताना रंगीहात अटक करण्यात आली. आई व चुलत भावाची पत्नी यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाच्या प्रकरणात तक्रारीनंतर पुढे कोणतीही कारवाई न करण्याकरिता लाचेची मागणी करण्यात आली होती, त्यामुळे संबंधित आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. नांदेड ते लातूर महामार्गावर असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठालगतच्या उतारावरच रस्त्याची चाळणी झाली आहे. याच ठिकाणी अनेक वेळा अपघात होऊन अनेकांचे प्राण देखील गेले आहे, त्यामुळे संबंधित विभाग खड्डे बुजवण्याकडे दुर्लक्ष करीत असून आणखी किती जणांचा जीव घेणार असा संतप्त सवाल वाहनधारकाकडून उपस्थित होत आहे. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात कांडली शिवारातील शेतामधील तारामध्ये जखमी अवस्थेत काळबीट अडकून पडल्याचे शेख अजीज यांना आढळून आले. त्यांनी तात्काळ शिवसेना युवा नेते माजी पंचायत समिती सदस्य राहुल पतंगे यांना माहिती दिली. राहुल पतंगे व इतर शेतकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी काळविटास तारामधून सुखरूप बाहेर काढून पशुवैद्यकीय केंद्रास हलवून उपचार करण्यात आला. परभणी शहराच्या वैभवात भर घालणारे राजाराणी मंगल कार्यालय सध्या भग्नावस्थेत आणि अडगळीला पडले आहे. मनपाच्या मालकीची ही इमारत 25 वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून बांधण्यात आली आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने इमारतीत जनावरांचा मुक्त संचार आणि रात्री मद्यपींचा अड्डा बनला आहे. एटीएम मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची फसवणूक करण्यात आल्याची घटना लातूरच्या अहमदपूर मध्ये घडली आहे. पैसे काढण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला मदतीची बतावणी करत त्याची एटीएम कार्ड आणि पिन नंबर घेतले, त्यानंतर त्याच्या खात्यातील तब्बल 66,996 रुपये लंपास करण्यात आले. जळगाव फार्मसीची विद्यार्थिनी दीपाली अर्जुन चौधरी वय 22 हिचा माणेवरील गाठी व उपचार करताना मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी जामनेर येथील साई हॉस्पिटलची तोडफोड केली. साई हॉस्पिटलमध्ये या तरुणीवर व्यवस्थित उपचार करण्यात आले नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून औरंगाबाद येथे नेत असताना त्या तरुणीचा मृत्यू झाला. हॉस्पिटल परिसरात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. धुळे शहरातील भावसर कॉलनीतील बंद घराची कडी कापून अज्ञात चोरट्यांनी 3,50,000 रुपये किमतीचे सोने आणि चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना आज मध्यरात्री घडली आहे. प्रशांत वळवे यांनी याबाबत धुळे शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. दक्षिणची वाढती प्रतिभा सीरत कपूर आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सीरत कपूरने तिच्या नुकत्याच झालेल्या ब्लॉकबस्टर कृष्णा अँड हिस लीला सह लाखो लोकांची मने जिंकली आहेत. सीरत कपूरची ड्रेसिंग सेन्स आणि स्टाईल तिच्या चाहत्यांना खूपच आवडली आहे. नोरा फतेहीच्या एका लहानग्या चाहत्याने म्हटले, दिलबर गर्ल सोबत मला लग्न करायचे आहे, तिला आपली पत्नी बनवायची आहे. या छोट्या चाहत्याच्या कमेंटवर असंख्य प्रतिक्रिया येत आहे. यावर नोरा उत्तर देत म्हणाली, आता पुरे झाले, मला माझा जीवनसाथी सापडला आहे. भारताचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी लवकरच रवाना होणार आहे. या दौऱ्यात होणाऱ्या T20 वन डे आणि कसोटी मालिकांसाठी काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. आता पुन्हा संघातून काही नावे वगळण्यात आली, त्यामध्ये केदार जाधव आणि शुभम दुबे यांचा समावेश आहे. सूर्यकुमार यादवला BCCIचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सबुरीचा सल्ला दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या विरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली नाही म्हणजे सर्व काही संपले असे समजून आहे, थोडा धीर धर, तुलाही संधी मिळेल असेही गांगुली यांनी सूचित केले. हवामान वृत्त. गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता पुणे हवामान खात्यानं वर्तवली आहे. देशोन्नती न्यूज बुलेटिन इथे संपले, तेव्हा आजच आपल्या न्यूज पेपर विक्रेत्याकडे देशोन्नतीची मागणी करा. वाचत राहा देशोन्नती, कारण प्रत्येक बातमीमागील सत्य जाणण्याचा आपला अधिकार आहे.